ते आमच्या दोघांचं घोडं नाही अडकलेलं आहे घोडं जे अडकलेलं आहे आता तुम्ही शब्द वापरला घोडं जे आकले अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे उद्धव ठाकरेंनी हे त्यांना त्यांना ठरवायचं आहे की राजकारणात ठाकरे फॅक्टर हा ठेवायचा की न ठेवायचा आणि हे आयत्या बिळावरती नागोबा असं जसं म्हणतात दोन्ही काँग्रेस तुमच्या दोन्ही आय एन सी पी आणि काँग्रेस आयत्या ना नागोबासारखे आपल्याला स्टेज मिळालेलं आहे भाषण करतात आ, सर आता अकोल्याचं तर तुम्हीही केलेलं आहे पण खरोखरी तुम्ही महाविकास आघाडी जाण्याबाबत म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलेला होता तुमच्या दोघांची एकत्रित प्रेस प्रेस कॉन्फरन्स झाली तर पुढे ते घोडे नक्की अडकलं आहे कुठे ते आमच्या दोघांचं घोडं नाही अडकलेलं आहे घोडं जे अडकलेलं आहे आता तुम्ही शब्द वापरला मग घोडं जे आकले अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे घोडं अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि एन सी पी असं घोडं अडकलेलं आहे तिसरं घोडं जे अडकलेलं आहे ते एन सी पी आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं घोडं जोपर्यंत चालतं होत नाही तोपर्यंत ते तिन्ही घोडे आमच्याकडे येणार नाहीत पण आता काँग्रेस आता मावळ झालेली वाटते त्यांची स्टेटमेंट आम्ही बरोबर घ्यायला तयार आहोत वगैरे तर ती मावळ भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली का आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही बरं अच्छा माध्यमांमधलं ती माध्यमामधली ती मागच्या सर्गी माध्यमातलीच आहे अच्छा ओके तर यावेळेस मग प्रकाश आंबेडकर समजा मग नवीन भिडू जो शिवसेना आहे तर त्या शिवसेना शिवाय इतर कोणी पक्ष तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बी आर एस आहे किंवा इतर जे पक्ष प्रयत्न करत आहेत तर त्या आप आहे तर अशांशी काही तुम्ही युतीच्या काही आप आपल्यामध्ये गेले समजा इंडिया व्यक्तिरित् नाही आता माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरेंनी हे त्यांना त्यांना ठरवायचं आहे की राजकारणात ठाकरे फॅक्टर हा ठेवायचा की न ठेवायचा का कार का सरकार जाऊन वर्ष झालं कार्यक्रम घेण्याचा पुढाकार जो आहे तो एन सी पीने दाखवलेला नाही आणि तो काँग्रेसने दाखवलेला नाही तो सेनेनेच असताना पुढे केलेला आहे आणि हे आयत्या बिळावरती नागोबा असं जसं म्हणतात दोन्ही काँग्रेस तुमच्या दोन्ही आय एन सी पी आणि काँग्रेस आयत्या बेळावा नागो नागोबासारखे आपल्याला स्टेज मिळालेलं आहे भाषण करतात की आम्ही एकत्र आहोत ओके okay. पण मला असं वाटतं की शरद पवारांना कुठेतरी आपल्याला बी जे पीमध्ये जावं ला ला लागेल अशी कुमकुम लागल्यामुळे त्यांनी अमरावतीमध्ये खंत व्यक्त केली की सीट ॲडजस्टमेंट झाल्या नाहीत आजही आपल्याला दिसतं की सीट ॲडजस्टमेंट झाल्या नाहीत सीट ॲडजस्टमेंट झाल्या था। असत्या तर कदाचित आयाराम गायारामचं जे राजकारण झालं ते असताना थांबलं आहे okay. आता सीट ॲडजस्टमेंट सेना काँग्रेस होत नाही सेना एन सी पी होत नाही आणि एन सी पी काँग्रेस होत नाही याच्यामुळे चर्चा सामान्य माणसाची अशी चाललेली आहे की अमित शहा मध्यंतरी जे येऊन गेले की आम्ही पंचेचाळीस जागात जिंकू ते आता खरं व्हायला लागले म्हणून म्हटलं की ठाकरे फॅक्टर राजकारणामध्ये ठेवायचा आहे की नाही हा आता उद्धवणं ठरवावा लागेल आधी उद्धवना ठरवायचं असेल तर त्यांनी नजीकच्या काळामध्ये बाबा तुम्ही बसणार आहात तर मला सांगा okay. नसेल बसणार असाल तर तुमचा मार्ग मोकळा माझा मार्ग मोकळा मार अशी मार ठाम okay. भूमिका घ्या ठाम भूमिका घे राजकारणामध्ये काही वेळेस नरोबा कुंजोबा चालतो ओके okay. काही वेळेस ठोस भूमिका लागते तुम्हाला इलेक्शन फेस करायचं आहे त्या इलेक्शन फेस करत्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं सीट वाटपाचं घोड राह चालत राहणार असेल तर तुम्हाला लोकांना फसवलंय याच्यातून बाहेर काढायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे okay, okay. असणार जो आशेवरती बसलेला आहे oh. की बा आता यांची युती होईल आणि आपण असणारं या युतीला मतदान देऊ असं जो बसलेला आहे आणि त्याच्या जसं जसं लक्षात येईल की आधी यांची सीटच वाटप झालेल्या नाहीत बरोबर तर कशाला मग तो आपला मोदी बरा कसाही असू द्या वेडावाकडा असला तरी आपला रोकठोक खोटा असेल तरी रोखठोक बोलतो